5 गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि उर्वरित 11 गण हे सर्वसाधारणांसाठी असं आरक्षण आपण जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये एकूण 20 गणांपैकी 50% 10 गण हे महिला आरक्षित असणार आहेत. हे आरक्षण आपण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने गणांची नावं लिहून त्याप्रमाणे यापूर्वी ज्या ठिकाणी कधीही अनुसूचित जाती व जमातीचं आरक्षण आलेलं नाही अशा गणांना ते आरक्षण प्राधान्यक्रमाने दिलेलं आहे. त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 5 जागा ज्या होत्या त्यामध्ये यापूर्वी एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण आलेलं नाही अशा 4 गणांना प्राधान्यक्रमाने नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि उर्वरित 1 नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण हे सोडत पद्धतीने म्हणजे जे गण हे 2002 निवडणुकीमध्ये नामप्रसाठी आरक्षित होते अशांमध्ये आपण चिठ्ठी पद्धतीने त्याची सोडत काढून 5 गण हे निश्चित केलेले आहे. आणि महिला आरक्षणासाठी यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 पैकी 1 जागा महिला, अनुसूचित जमाती 2 पैकी 1 महिला, नामप्र 5 पैकी 3 महिला आणि उर्वरित या सर्वसाधारणमध्ये 11 पैकी 5 महिला असं आरक्षण हे सोडत पद्धतीने प्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे. यामध्ये एकूण 20 गणांचं आरक्षण हे पुढीलप्रमाणे आलेलं आहे. निमोन गणावरती नागरिकांचा मागास प्रवर्ग, समनापूर गणावरती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तळेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कोकणगाव सर्वसाधारण, आश्वी बुद्रुक सर्वसाधारण, आश्वी खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, जोरवे अनुसूचित जाती महिला, आंबोरे अनुसूचित जमाती महिला, वडगाव पान नागरिकांचा मागास प्रवर्ग, संगमनेर खुर्द सर्वसाधारण, घुलेवाडी अनुसूचित जाती, गुंजळवाडी सर्वसाधारण महिला, राजापूर सर्वसाधारण महिला, धांदरपळ बुद्रुक सर्वसाधारण, चंदनापुरी सर्वसाधारण महिला, पेमगिरी